गुंतवणूक फक्त 5 वर्षांसाठी ज्यावर चक्रवाढ व्याज मिळेल आणि सोबतच टॅक्स बेनिफिट्स, अशी गुंतवणूक तुम्हाला करता येणार आहे पोस्ट ऑफिसच्या एका अत्यंत लोकप्रिय योजनेमध्ये। अशी ही पोस्टाची योजना कोणती आहे, व्याजदर किती व कसा कॅल्क्युलेट केला जातो, कसे 5 वर्षात 13,89,500 रुपये तुम्हाला कमावता येतील, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। त्यापूर्वी एक विनंती, जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, कारण इन्व्हेस्टमेंट, इन्शुरन्स, निवृत्ती वेतन आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज अपलोड होताच तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील। नमस्कार मित्रांनो, तर पोस्टाची ही योजना आहे NSC नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स। मित्रांनो, भारत सरकारमार्फत ही योजना मे 1989 लहान गुंतवणूकदारांसाठी सुरू करण्यात आली होती। NSC ही गॅरंटीड रिटर्न आणि कमी रिस्क असणारी योजना आहे, त्यामुळे अनेकजण या योजनेमध्ये कमी वेळेसाठी इन्व्हेस्टमेंट करून व्याजामार्फत उत्पन्न कमावतात। योजनेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यात गुंतवणूक केल्यानंतर त्या रकमेचे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट तुम्हाला दिले जाते, जे देऊन तुम्हाला बँक किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूट्सकडून कर्ज देखील घेता येते। NSC मध्ये खाते कोणाला उघडता येते? मित्रांनो, 10 वर्षावरील मायनर तसेच कोणताही सज्ञान व प्रौढ भारतीय नागरिक या योजनेअंतर्गत खाते उघडू शकतो। मायनर किंवा अनसाऊंड माइंड म्हणजे अस्वस्थ मनाच्या व्यक्तीच्या नावे उघडलेले खाते हे त्यांच्या पालकांना ऑपरेट करता येते। तसेच या योजनेअंतर्गत जॉईंट म्हणजे संयुक्त खातेसुद्धा तुम्ही उघडू शकता। NSC मॅच्युरिटी, मित्रांनो, ज्या तारखेपासून खाते उघडण्यात आले असेल त्या तारखेपासून पुढील 5 वर्षानंतर योजनेमधील इन्व्हेस्टमेंट मॅच्युअर होते, म्हणजे खाते उघडून पैसे त्यात गुंतवल्यानंतर तुम्हाला ते 5 वर्ष पूर्ण होईपर्यंत काढता येणार नाही। असे समजा की 5 वर्ष हा लॉक इन पिरियड असेल, परंतु काही परिस्थितींमध्ये पैसे काढता देखील येतात, त्या कोणत्या ते आपण पुढे बघणारच आहोत। आता योजनेचा व्याजदर किती आहे? 6.8% ॲन्युअली कंपाऊंडेड बट पेएबल ॲट मॅच्युरिटी। 1 ऑक्टोबर 2022 पासून जी नवीन व्याजदरांची लिस्ट प्रसिद्ध झालेली आहे त्यानुसार NSC मधील गुंतवणुकीवर 6.8% वार्षिक चक्रवाढ व्याज मिळते। हे व्याज मॅच्युरिटीवर पेबल म्हणजे 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर व्याजाची सर्व रक्कम एकत्रित तुम्हाला दिली जाते। कंपाऊंडेड इंटरेस्ट किंवा चक्रवाढ व्याज याचे कॅल्क्युलेशन कसे करतात? मित्रांनो, 5 वर्षांसाठी NSC मध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर पहिल्या वर्षी 6.8% दराने जमा रकमेवर व्याज आकारले जाते व खात्यात जमा केले जाते। अशा रीतीने व्याज अधिक जमा रक्कम पहिल्या वर्षाच्या शेवटी खात्यावर जी शिल्लक असेल त्या रकमेवर दुसऱ्या वर्षासाठी पुन्हा 6.8% दराने व्याज दिले जाते। अगदी याच पद्धतीने दरवर्षीच्या शिल्लक रकमेवर व्याजदर आकारले जाऊन ती रक्कम वाढत राहते आणि 5व्या वर्षाच्या शेवटी संपूर्ण व्याज आणि जमा रक्कम एकत्रितपणे तुम्हाला अदा केली जाते। मित्रांनो, या संदर्भात एक सविस्तर उदाहरण आपण पुढे बघणारच आहोत, ज्यामुळे योजनेची स्पष्ट कल्पना तुम्हाला मिळते। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। किती इन्व्हेस्टमेंट तुम्हाला यात करता येते? योजनेअंतर्गत कमीत कमी 1,000 रुपयांची गुंतवणूक करून तुम्हाला नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट मिळवता येते आणि मॅक्सिमम म्हणजे जास्तीच्या गुंतवणुकीसाठी यात कोणतीही मर्यादा नाही। 100 रुपयांच्या पटीत तुम्हाला कितीही रक्कम यात इन्व्हेस्ट करता येते, जसे 1,100, 1,200, 1,500 इत्यादी। टॅक्स बेनिफिट्स, मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट करताना टॅक्स बेनिफिट्सचा देखील आपण विचार करतो। नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये केलेली गुंतवणूक किंवा डिपॉझिट हे तुम्हाला इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 सेक्शन 80C अंतर्गत टॅक्स वाचविण्याकरिता शो करता येते। प्रीमॅच्युअर क्लोजर, खरं तर NSC योजनेमध्ये मॅच्युरिटीपूर्वी पैसे काढण्याची परवानगी नसते, परंतु काही ठराविक कारणांसाठी तुमचे पैसे या स्कीममधून काढले जाऊ शकतात, जसे खातेधारकाचा किंवा जॉईंट खात्यातील एकाचा अथवा सर्व खातेधारकांचा 5 वर्षांच्या आत म्हणजे मॅच्युरिटीपूर्वी मृत्यू झाला तर नॉमिनी किंवा कायदेशीर वारसदाराला जमा रक्कम दिली जाते। NSC सर्टिफिकेट देऊन जर तुम्ही बँक किंवा वित्तीय संस्था म्हणजे फायनान्शियल इन्स्टिट्यूशनमधून कर्ज घेतले असेल परंतु ते फेडले नाही, तर ती बँक किंवा वित्तीय संस्था तुमच्या खात्यावरील जमा रकमेतून त्यांच्या कर्जाची वसुली करू शकते। त्याचप्रमाणे काही कारणास्तव जर तुमचे NSC खाते बंद करण्यासाठी कोर्टाने ऑर्डर दिली असेल तर खाते बंद करून पैसे काढले जाऊ शकतात। NSC खाते ट्रान्सफर, काही परिस्थितींमध्ये तुमचे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेचे खाते एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्सफर देखील करता येते, जसे खातेधारकाचा मृत्यू झाला तर ते खाते त्याच्या नॉमिनी किंवा कायदेशीर वारसदाराला ट्रान्सफर करता येते। जॉईंट अकाउंटमध्ये खातेधारकाचा मृत्यू झाला तर संयुक्त खातेधारकालाही ते ट्रान्सफर करता येते। त्याचप्रमाणे कोर्ट ऑर्डरमार्फत
किंवा एखाद्या बँक किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशनमध्ये NSC तारण ठेवले असेल तरीही ते ट्रान्सफर केले जाऊ शकते. आता जाणून घेऊया NSC संबंधी काही ॲडिशनल फीचर्स. मित्रांनो, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट द प्रेसिडेंट ऑफ इंडिया किंवा गव्हर्नर ऑफ द स्टेट, RBI, स्केड्युल्ड बँक, कोऑपरेटिव्ह सोसायटी, कोऑपरेटिव्ह बँक, कॉर्पोरेशन, पब्लिक ऑर प्रायव्हेट, गव्हर्नमेंट कंपनी, लोकल ऑथॉरिटी आणि हाऊसिंग फायनान्स कंपनी या ऑथॉरिटीजकडे तारण ठेवून तुम्हाला कर्ज घेता येते किंवा ट्रान्सफर करता येते. NSC खरेदी करण्यासाठी कोणतेही लिमिट नाही. कितीही वेगवेगळ्या रकमेचे वेगवेगळे खाते उघडून पाहिजे तितके सर्टिफिकेट तुम्ही मिळवू शकतात. आता योजना समजून घेण्यासाठी किती रक्कम इन्व्हेस्ट केल्यानंतर 5 वर्षात किती चक्रवाढ व्याज मिळते आणि मॅच्युरिटीच्या वेळी एकूण किती रक्कम तुम्हाला मिळू शकते हे आपण या टेबलमध्ये बघू शकतो. जसे 5 लाख रुपयांवर 5 वर्षात एकूण चक्रवाढ व्याज मिळते 1,94,750 रुपये, ज्यामुळे गुंतवणुकीसह मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला मिळतात 6,94,750 रुपये. याच प्रकारे जर नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये तुम्ही 10 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर 5 वर्षात एकूण चक्रवाढ व्याज तुम्हाला मिळेल 3,89,500 रुपये, ज्यामुळे 5 वर्षांच्या अंती म्हणजे मॅच्युरिटीनंतर तुमची अमाऊंट असेल 13,89,500 रुपये. मित्रांनो, इतर रकमेचेही कॅल्क्युलेशन तुम्ही आता व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेबाबत काही प्रश्न असतील तर कमेंट करून अवश्य विचारा आणि अशाच इन्व्हेस्टमेंट स्कीमकरिता चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.